AIN न्यूज शोध सत्याचा वेध बातमीचा। शेतकरी बांधवाने घाबरण्याचे कारण नाही, ठाकरे सरकार कायम आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे असे आश्वासन देत आमदार अंबादास दानवे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा दिला। अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, याची दखल घेत नुकतेच महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना 10,000 कोटींची मदत जाहीर केली आहे। या निमित्ताने शिवसेना संभाजीनगरच्या वतीने जिल्ह्यात 3 दिवस शेतकरी संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या शेतकरी संवाद दौऱ्याच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे आणि आमदार उदयसिंह राजपूत यांनी कन्नड तालुक्यातील टापरगाव जैतापूर या गावातील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला। या संवादात महाविकास आघाडी सरकारच्या वतीने आपल्याला अर्थसहाय्य म्हणून मदत जाहीर केली आहे याची माहिती दिली, शेतकरी कुटुंबांना धीर दिला। या दरम्यान शेतकऱ्यांनी विशेषतः ठाकरे सरकारचे मनापासून खूप खूप आभार मानले। या संवाद दौऱ्याप्रसंगी त्यांच्या समवेत उपजिल्हा प्रमुख अवचित वळवळे, तालुका प्रमुख केतन काजे, राजू वरकड, तालुका संघटक डॉक्टर अण्णा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच उपतालुका प्रमुख शिवाजी थेटे, संजय मोटे, डॉक्टर सदाशिवराव पाटील, महिला आघाडी उपजिल्हा संघटक हर्षलिताई मुठ्ठे, तालुका संघटक दीपाली मोहिते, विभाग प्रमुख दीपक गोडके, पंचायत समिती सदस्य गोकुळ आणि गावकरी ग्रामस्थांची उपस्थिती होती। गोरख पाटील, AIN न्यूज, कन्नड।